केंगा भक्तलिंग हर बोला हरच्या जयघोषामध्ये 5 नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले. केंगावकर कुटुंबियांनी आपली सेवा अर्पण केली. बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. भक्तिमय आनंददायी आणि मंगलमय वातावरणामध्ये केंगनाळकर कुटुंबियांनी आपल्या निवासस्थानी 1 नाही तर 5 नंदीध्वजांचं पूजन करण्यात येऊन महाप्रसादाचं वाटप केलं. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजांचे पूजन घरोघरी होतं. सराव करण्यासाठीच्या नंदीध्वजांचे जवळपास 150 ठिकाणी पूजन होतं. शहरात सरावाचे 18 नंदीध्वज असून 3000 ठिकाणी अशा पद्धतीनं पूजन होतं. न्यू पाच्यापेठेतील केंगनाळकर यांच्या वाड्यात 5 नंदीध्वजांची पूजा करण्यात आली. यावेळी विधिवत पूजेसह सिद्धरामेश्वरांची भक्तिगीतं वाजवली. जेवढ्या सोबतच सामूहिक आरती झाली. प्रतिष्ठानचे सोमनाथ केंगनाळकर, त्यांच्या पत्नी सुशीला केंगनाळकर, लहान बंधू मल्लिकार्जुन केंगनाळकर, त्यांच्या पत्नी माया केंगनाळकर, इंद्रजित पवार, बसवराज केंगनाळकर, परिमल बोळकोटे, गुरु बुरकुले, निलेश केंगनाळकर, नितीन केंगनाळकर, भाग्यश्री डोणे, सिद्राम तंबाके, महादेव बुरकुले, नागनाथ चमके, प्रकाश मेत्रे, पृथ्वीराज फुटाणे यांच्यासह केंगनाळकर कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. ते म्हणाले, 1960 पासून केंगनाळकर कुटुंब घरी नंदीध्वज पूजन करतो. ही आमची तिसरी पिढी आहे. अनेक ठिकाणी केवळ एका नंदीध्वजाची पूजा होते, मात्र आम्ही 5 नंदीध्वज पूजतो. ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वरांवर आमची अखंड भक्ती आहे. आमची पुढील पिढी ही सेवा अखंड ठेवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.